केलं पाहिजे की सगळे सदस्य आणि अध्यक्ष का राजीनामा देत आहेत. राज्य सरकारने याची कारण मीमांसा जनतेसमोर मांडली पाहिजे. कारण मला दिसतंय की 3 तारखेला राजीनामा आला, 3 तारखेला असतो, 4 तारखेला का काहीतरी ऍक्सेप्ट झाला, 4 ला 5 ला ऍक्सेप्ट झाला आणि तो लोकांना 9 तारखेला कळायला लागला. त्यामुळे मला वाटतं की अतिशय गंभीर आहे. अध्यक्ष आणि सदस्य राजीनामा देतात, यामुळं महाराष्ट्रात ज्या समाजांना मागास ठरवण्यासाठी जे काही कामं चालली आहेत त्यावर त्यात विखंड येतो आहे आणि ते काम व्यवस्थित होत नाही. उद्या कोर्टाच्या दारात गेल्यानंतर देखील या सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर जर मांडल्या गेल्या तर सरकारची अडचण होणार आहे. त्यामुळे सरकार म्हणावं तसं या सगळ्या विषयात गंभीर नाही असं मला वाटतं. दोन सर्व समाजात तेढ निर्माण होते आणि सरकार हातावर हात ठेवून बघत बसलं ही एक गंभीर बाब आहे. सरकार कोणतं इंटरव्हेन्शन करत नाही आहे, उलट सरकारमध्ये बसलेल्या लोकांच्याकडूनच वेगळ्या बाजूने वेगळी विधानं पाहायला मिळतात. राज्याचे मुख्यमंत्री देखील ठामपणाने याच्यात काही बोलत नाही. शेवटी या सगळ्या बाबतीत महाराष्ट्रातली जनता सरकार असं का वागतं आहे हेच कोणाला कळत नाही असं वाटते. आता कधीतरी विधिमंडळात आत्ता नाहीतर खास अधिवेशन बोलवून त्यामध्ये मराठा समाजासाठी काहीतरी ठराव करतील, लगेच लोकसभेच्या निवडणुका लागतील, त्या निवडणुका काढून घेण्याचं काम. म्हणून हा सगळा काल अपव्यय जो चालू आहे तो त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या टायमिंगला गाठून आहे का काय अशी शंका लोकांना आता यायला लागली. भुजबळ यांच्यावर ईडी केसेस मागे घेण्यात आले, मला माहीत नाही काय प्रकरण आहे, तुम्ही सांगता. मला मी माहिती घेतल्यावर सांगेन, मला नक्की माहीत नाही की काय बेसिसवर क्लीन चीट दिली, त्याची कारणं काय आहेत, काय कोणत्या गोष्टी त्यांनी तपासल्या आणि कोणत्या गोष्टीमुळे क्लीन चीट मिळाली याची काहीच मला माहिती नाही. माहिती मिळाल्यानंतरच मी याच्यावर भाष्य करतो. योग्य आहे किंवा नाही हे सरकारने ठरवायचंय, आम्ही त्याच्यावर भाष्य का करायचं. त्या मागासवर्गीय आयोगाचं शासनाने नेमलेला आयोग असतो, शासनाने नेमलेले सदस्य असतात आणि या सदस्यांनी आवश्यक ते काम करायचं असतं. ते काम करत असताना कोणाचाही दबाव न घेता, आयोगाचा अर्थ काय, कोणाच्याही प्रेशरला बळी न पडता त्यांनी पारदर्शीपणाने काम करावं, तेच अभिप्रेत आहे. आता ते त्यांना काम करायला जमत नाही असं त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याकडून कळत आहे. त्यामुळे सरकारने याच्यात गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे. सरकार या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीत गंभीर नाही हे त्यावरून आता स्पष्ट झाले. सरकारने ते बघितलं पाहिजे ना, राजीनाम्याची चौकशी, राजीनामा का दिला याची चौकशी करायची, मागणी करण्याची पाळी येणं हे एक वाईट आहे. सरकारने ताबडतोब लक्ष घातलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा आलाय त्याच्यावर मान्य म्हणून लिहिलेलं आहे आणि तो स्वीकृत झालेला आहे. त्यांना परस्यू केलेलं नाही, त्यांची मिटिंग घेऊन त्यांना मुख्यमंत्र्यांनी भेटून त्यांना काम करण्यास प्रोत्साहन देणं असा काही कोणता प्रयत्न झालाय असं मला दिसत नाही. परंतु आज युवासंघाच्या यात्रेची सभा होणार आहे, संपूर्ण विधानभवनामध्ये धडक मोर्चा निघणार आहे. उद्धव ठाकरे हे या संपूर्ण सभेमध्ये सहभागी होणार नाही, कुठेतरी गडबड आहे का काही? नाही, असं आहे की संघर्ष यात्रा बरेच दिवसापासून चालू आहे, तिचा समारोपाचा कार्यक्रम आहे. पवारसाहेब त्याला उपस्थित राहणार आहेत, उद्धव ठाकरेजी पवारसाहेबांना भेटणार आहेत. ते कधी भेटणार आहे ते पवारसाहेब आल्यावर ठरेल, त्यामुळं काही कुठं गडबड नाही.
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।